नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट्स बघणार आहोत या दोनही अपडेट्स तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे ठीक आहे तर बघा आता आपण वळूया आपल्या पहिल्या अपडेटकडे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली पहिली अपडेट आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये सातशे सहा पदांकरिता डिसेंबरच्या अखेरमध्ये भरती परीक्षा होण्याची शक्यता आहे ठीक आहे नाशिक महानगरपालिकेसाठी आहे बघा ठीक आहे आणि बघा इतरही महानगरपालिकेमध्ये भरपूर जागा रिक्त आहेत आणि इतरही महानगरपालिकांमध्ये डिसेंबरच्या अखेरमध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये भरती परीक्षा सुरू होऊ शकतात या भरती परीक्षांसाठी जे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंटेशन्स आहेत ते सर्वचे सर्व डॉक्युमेंट तुम्ही डिसेंबरच्या आधीपर्यंत किंवा डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्ही कंप्लीट करून घ्यायला पाहिजे या परीक्षांकरिता बघा अपडेटेड डॉक्युमेंट्स लागतात म्हणून तुम्हाला जर एखादं डॉक्युमेंट अपडेट करायचे असेल तर डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्ही आपले डॉक्युमेंट्स अपडेट करून टाका ठीक आहे तर बघा ही आजची आपली पहिली अपडेट होती आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या नंबरच्या अपडेटकडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली दुसऱ्या नंबरची अपडेट आहे राज्यसेवा नवीन पॅटर्नबद्दल ही अपडेट आहे तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा नवीन पॅटर्न दोन हजार तेवीसपासून म्हणजेच पुढच्या वर्षीपासून लागू केला जाणार आहे आणि याबाबत आपल्याकडे एक नवीन अपडेट आलेली आहे यामध्ये बघा मी तुम्हाला संपूर्ण अपडेट वाचून दाखवतो एम पी एस सीने नेमलेल्या एक सदस्यीय समितीच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केलेली आहे तसेच मुख्य परीक्षेतील बदलावर विद्यार्थ्यांनी काही प्रश्नही उपस्थित केलेले आहेत नवीन अभ्यासक्रमाने क्लासवाल्यांना फायदा होणार असून सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी आता राजपत्रित परीक्षेतून बाद होणार अशा प्रकारची भीती विद्यार्थी सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी शंका उपस्थित करत आहेत की नवीन पॅटर्नमुळे क्लासवाल्यांचा फायदा होणार आहे आणि सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं खूप जास्त नुकसान होणार आहे सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी आता राजपत्रित अधिकारी होऊ शकणार नाही अशा प्रकारची शंका विद्यार्थी उपस्थित करत आहेत याबाबत बघा विद्यार्थ्यांनी आपले काही मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे मी तुम्हाला आधी दाखवतो बघा तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो हे काही मुद्दे आहेत विद्यार्थी मित्रांनी आपले काही मुद्दे मांडलेले आहेत ते मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो बघा हे खूप महत्त्वपूर्ण आहे पहिला मुद्दा बघा यू पी एस सीच्या आधीपासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर नवीन विद्यार्थी टिकणार नाहीत कारण नवीन विद्यार्थ्यांना अभ्यासाला एक वर्षाहून कमी काळ मिळालेला आहे ठीक आहे जे विद्यार्थी यू पी एस सीच्या आधीपासून अभ्यास करून राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या नवीन पॅटर्नमुळे फायदा होणार आहे आणि जे नवीन विद्यार्थी आहेत नवीन विद्यार्थ्यांना एक वर्षाहूनही कमी वेळ मिळालेला आहे अभ्यास करायला म्हणून नवीन विद्यार्थ्यांचे यामध्ये नुकसान होऊ शकते हा बघा पहिला मुद्दा आहे ठीक आहे हा पहिला मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या आता बघा दुसरा मुद्दा बघा नवीन अभ्यासक्रमासाठी फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये अभ्यास साहित्य उपलब्ध आहे मराठीतून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध नाहीत ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो नवीन पॅटर्नसाठी मराठी भाषेतून दर्जेदार पुस्तके उपलब्ध नाहीत ठीक आहे याशिवाय बघा थर्ड पॉईंट बघा ऑप्शनल सब्जेक्ट ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास करायला मराठीतून पुस्तके उपलब्ध नाहीत हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ऑप्शनल विषय आहे बघा पुढच्या वर्षी तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आणि यासाठी सुद्धा मराठी भाषेतून दर्जेदार पुस्तके उपलब्ध नाहीत अशा प्रकारचे जे अशा प्रकारची माहिती जी आहे ती विद्यार्थी देऊन राहिलेले आहेत ठीक आहे है? आता बघा चौथा पॉईंट दोन हजार बावीसमध्ये पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन हजार तेवीस परीक्षेचा अभ्यास करायला वेळ मिळालेला नाही ठीक आहे तुम्हाला माहिती आहे की चार नोव्हेंबर रोजी राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि आता या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी मेन्सच्या अभ्यास करून राहिलेले आहेत आणि बघा राज्यसेवेची मुख्य परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये होणार आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत मुख्य परीक्षेचा अभ्यास करणारे यांना पुढच्या वर्षीच्या राज्यसेवेचा अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळणार नाही अशा प्रकारची माहितीसुद्धा विद्यार्थ्यांनी दिलेली आहे ठीक आहे आता समोर बघा तर बघा सध्याच्या पॅटर्ननुसार क्लासेसची जास्त गरज नसते सध्या बरेच विद्यार्थी गावी घरी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून अभ्यास करतात अभ्यास करत असतात परंतु नवीन पॅटर्ननुसार क्लास लावणे अपरिहार्य होणार आहे नवीन पॅटर्ननुसार क्लासेसची फी सध्या सध्या परिस्थितीमध्ये दोन ते तीन लाखाच्या घरात आहे यामुळे बघा ग्रामीण गरीब विद्यार्थी आपोआप स्पर्धेतून बाहेर पडण्याची भीती आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो नवीन पॅटर्ननुसार क्लासेसची फीस लाखाच्या घरामध्ये गेलेली आहे ठीक आहे म्हणून जे गरीब विद्यार्थी आहे किंवा ग्रामीण विद्यार्थी आहे त्यांना क्लासेसची फीस परवडू शकत नाही म्हणून अशा विद्यार्थ्यांचं खूप जास्त नुकसान नवीन पॅटर्नमुळे होऊ शकते अशा प्रकारची शंका विद्यार्थी उपस्थित करत आहेत तुमच्या यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा नवीन पॅटर्नबाबत तुमचे काय मत आहे तुम्हाला काय वाटते की नवीन पॅटर्नमुळे फायदा होणार की नुकसान होणार की तुम्हाला काय वाटते की नवीन पॅटर्न दोन हजार पंचवीसपासून लागू व्हायला पाहिजे की नवीन पॅटर्न पुढच्या वर्षीपासूनच म्हणजे दोन हजार तेवीसपासून लागू व्हायला पाहिजे याबाबतसुद्धा तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ही खूप महत्त्वाची अपडेट होती आणि अशाच प्रकारचे अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आणत असतो आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद